2019 लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रक्रिया पार पडण्याच्या कालावधीत मद्य विक्री बंद ठेवण्याचे जिल्हा अधिकाऱ्यांचे आदेश. जिल्ह्यामध्ये अहमदनगर लोकसभा मतदारसंघात दिनांक 23 एप्रिल 2019 रोजी आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये दिनांक 29 एप्रिल 2019 रोजी लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका 2019 मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या कालावधीत कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहण्याच्या दृष्टीने नियमातील तरतुदीनुसार कोरडा दिवस जाहीर करण्यात येत आहे. या अनुषंगाने किरकोळ आणि ठोक मद्य विक्री अनुज्ञप्त्या बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिले आहेत. प्रतिनिधी शाहिद शेख, न्यूज टुडे 24, अहमदनगर. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.